अगं नीरजा, काय आहे सगळं घरात एवढं डेकोरेशन? घरी काय आहे? काय ना मम्मा, अनफॉर्च्युनेटली आपल्याला घरीच पार्टी करावी लागणार आहे. काय घरी? व्हॉट नॉनसेन्स. हो अहो, जरा ना बुकिंगचा घोळ झालाय. तो स्टुपिड मॅनेजर आहे ना, त्यांनी सेम डेटचं नेक्स्ट मंथ साठीच बुकिंग केलंय. हे कसं शक्य आहे नीरजा? तू कालच नाही का माझ्या समोर त्याला फोन केलास आणि लोटस इन बुक केलंस? नाही हो, मग मी त्यांना हेच म्हणाले. तर ते मला म्हणाले की तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर इथे या आणि आमच्या कम्प्युटरवरची एंट्री चेक करा. तर तुम्हीच सांगा, या अशा माणसांबरोबर वाद घालणं बरोबर दिसतं का? हे सगळं तुम्हाला आत्ता सांगतेस, आत्ता शेवटच्या क्षणाला. किती आनंदात आले होते मी घरी. माझ्या मैत्रिणी काय म्हणतील, त्यांच्या समोर तोंड कशी पाडणार आहेस का मला? कम ऑन आंटी, इतकं पॅनिक कशाला होत आहे तुम्ही? पॅनिक पॅनिक होते म्हणजे? एक मिनिट. आणि नाहीतरी तुमच्या ह्या अशा परिस्थितीमध्ये हे घर 5-स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही आहे. आणि तुम्हाला काय करायचंय हो? तुमची नसलेली श्रीमंतीच मिरवायची आहे ना? इकडे मिरवा, काय फरक पडतोय? आणि नाहीतरी माझा ना तुमच्या ह्या पार्टीवर खूप खर्च झाला. बरं वाटतंय तुला हे सगळे टोमणे मला मारताना? तू हे सगळं मुद्दाम करतेस का माझ्यावर सूड उगवण्यासाठी? कमॉन मम्मा, मी हे मुद्दाम का करेन? आणि बघा ना, आयत्या वेळी बुकिंग कॅन्सल झालं म्हणून जर ही पार्टी कॅन्सल करावी लागली असती तर किती आबरू गेली असती तुमची. पण मी याचा विचार केला आणि पार्टी ना घरीच अरेंज केली. तुमच्या मैत्रिणींनाही इन्व्हिटेशन दिलंय मी, त्या येतच असतील. हो तुम्ही इथे अशा उभ्या का? जा ना तयारी करा. माझ्यासमोर दुसरा पर्याय आहे का? एक मिनिट मम्मा, मी दिलेली साडीच नेसा हा, प्लीज. डिस्गस्टिंग, सिम्पली डिस्गस्टिंग. बरं झालं तुम्ही आलात, मी तुमचीच वाट बघत होते. या साडीला इस्त्री करताना ना? राहू दे ते, राहू दे, मी नेसते ती नंतर. नाही तुम्ही ही साडी नाही नेसू शकत. म्हणजे का नाही नेसू शकत? सांगते. हे बघा केवढा मोठा डाग पडला या साडीवर. मी इस्त्री करताना माझ्या लक्षात आला हा डाग. सगळंच कसं असं ऐन वेळी घडतंय, कुणीतरी मुद्दाम केल्यासारखं. नाही आई, मी नाही डाग पडला या साडीवर. मी असं म्हणाले का? आणि आता ह्या साडीवर डाग कुणी पडला याची चर्चा करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. प्रश्न हा आहे की ऐन वेळेला दुसरी साडी कुठून आणायची? त्यापेक्षा माझ्याकडचीच एखादी नेसते, काय करणार? आई तुमची हरकत नसेल तर मी एक सुचवू. काय? तुम्ही ही साडी नेसा, आठवते ना ही साडी? म्हणजे काय, माझीच आहे ती. हो पण ही नऊवारी आहे. मला माहिती आहे, पण जर तुम्ही ही साडी नेसलात ना तर सगळ्यांपेक्षा अगदी वेगळ्या दिसाल. छे, ही अगदीच डाऊन मार्केट वाटणार. त्यापेक्षा माझ्याकडे कितीतरी चांगल्या साड्या आहेत, त्यातली एखादी नेसेन मी. आई माझं ऐका, पार्टीत तुमच्या सगळ्या मैत्रिणी नेहमीसारख्याच भरझरीत साड्या नेसून येतील. पण त्यात जर तुम्ही अशी काठापदराची नऊवारी साडी नेसलीत आणि त्यावर जुने पारंपरिक दागिने घातलेत ना तर खरंच खूप सुंदर दिसाल तुम्ही आणि सगळ्यांपेक्षा अगदी वेगळ्या दिसाल. आणि आई, डाग पडलेली साडी नेसून स्वतःची फजिती करून घेण्यापेक्षा छान नटून थटून पार्टीत गेलेलं केव्हाही बरं ना?
काय पण शान आहे अनुराधाच्या पार्टीची. हेच हिचं 5-स्टार हॉटेल का? हो ना. हो, काय काय बढाया मारल्या होत्या म्हणे सगळ्यांच्या लक्षात राहील अशी पार्टी द्यायची. मुंबईतल्या सगळ्या 5-स्टार हॉटेलची नावं घेऊन झाली आणि शेवटी आणि शेवटी पार्टी दिली कुठे? तिया घरात. अगं चाळीत राहून आली ना ती. आता तिचा स्वभाव कसा चिकट झाला असेल. हो, दुसरं काय. चल ना नीरजालाच विचारूया आपण. हो चल चल विचारूया चल. अग नीरजा, अनु कुठे? हो म्हणजे आम्हाला पार्टीला बोलवून ती स्वतः कुठे बेपत्ता झाली आहे? नाही म्हणजे का एकटीच ती सो कॉल्ड 5-स्टार पार्टी स्वतःच एन्जॉय करते? नाही नाही तसं काही नाही आहे. ॲक्च्युली मम्मा तयार होत आहेत म्हणून त्यांना वेळ लागतो. अगं पण तयार व्हायला इतका वेळ लागतो तिला? तुम्हाला तर माहितीच आहे त्यांना ती सगळं परफेक्ट लागतं. हो त्या बाबतीत अनुचा हात कोणीच धरू शकणार नाही. तिला सगळं परफेक्ट लागतं म्हणून तर तिने घरात 5-स्टार पार्टी अरेंज केली आहे. मी आलेच. आई बघा किती सुंदर दिसताय तुम्ही. तुम्हाला आठवत आहे वट पौर्णिमेला सुद्धा तुम्ही नऊवारी साडी नेसला होतात तेव्हा आबांनी किती कौतुक केलं होतं तुमचं. आज सुद्धा आबांनी तुम्हाला पाहिलं ना की त्यांना खूप आनंद होईल. हो ना. दागिने घालायचे राहिले. हो हे बघा काढलेत मी पारंपरिक सोन्याचे दागिने. हे नको. नीरजाने दिलेलं डायमंड सेट दे. आई पण नऊवारी साडीवर हिऱ्याचे दागिने. असू दे निदान तेवढा तरी माझ्या स्टेटसला शोभणार असू दे. दे आधीच घरात पार्टी देऊन सगळा बिचका केलाय तिने माझा. अगं हे काय? हा बॉक्स तर रिकाम आहे. डायमंड सेट कुठे? आई मला नाही माहिती म्हणजे नीरजाने तो डबा दिल्यापासून मी उघडलाच नाहीये. माहित नाही म्हणजे इतकी कशी वेदळी आहेस तू? नेकलेस बघते. मामा तुम्हाला पार्लर मध्ये जायचंय ना उशीर होतोय. मी सांगते नाही ना तुमच्या रूम मध्ये हे ठेवायला. चालेल तू हे ठेव का रूम मध्ये. निघते मी. ओके बाय. नंतर नंतर आता. हेच व्हायचं बाकी होता. आई माझं ऐका. हे सोन्याचे दागिने घाला खूप सुंदर दिसतील तुमच्यावर. हे छे छे डिनरला हे असे पारंपरिक दागिने घालायचे म्हणजे अगदी जुनाट आणि ओल्ड फॅशन वाटेल ते. यापेक्षा मी माझ्याकडचाच कुठला तरी मॉडर्न सेट घालेन. आई असं काय करताय? एकदा तरी ऐका ना माझं. हे दागिने घाला ना. बरं एक काम करा हे दागिने घालून बघा आणि मग तुमच्याकडचेही काही दागिने घालून बघा. तुम्हाला जे आवडतील ना ते ठेवा. ठीक आहे दे बघू. सुद्धा घाला. तुम्हाला माहिती आहे आमच्या शिरगावात असं म्हणतात की नऊवारी साडीवर जर नथ घातली नाही ना तर शृंगार पूर्णच होत नाही. बघा किती छान दिसताय. हे घ्या हा हार घाला.
बघाय. मी म्हटलं होतं ना तुम्हाला हे दागिने तुमच्यावर खूप सुंदर दिसतील म्हणून. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो, मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.